पोलिसांबद्दल भीती वाटत नाही. कुणीही लुंगा सुंगा उठतो आणि पोलिसांच्या वर्दीवर बोलतो? ज्याची ऐपत नाही, ज्याची बौद्धिक क्षमता नाही असा उठतो आणि पोलिसांबद्दल बोलतो? ती तिकडून कोकणातली आलेली चिल्लर चाराने बाराने त्यांनी उठायचं आणि बोलायचं. काय सांगतात पोलिसांचं? आता मी काय म्हणलं इज्जतीनं, ए बाबा रेकॉर्ड करा रे, तुम्ही पुण्याला पडू नको. तुमचं काम आहे रेकॉर्ड करायचं. तुम्हाला ऑर्डर आहे रंग सावळा सशक्त बांधा मध्यम उंची केस कुरळे पोशाख साडी भाषा मराठी सदरील वर्णनाची व्यक्ती आपल्या हद्दीत आल्यावर तिचं भाषण ध्वनिचित्र मुद्रित करावं. ती व्यवस्था नसेल तर ध्वनी मुद्रित करावं. तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावं. काहीही करावं पण भाषण रेकॉर्ड करावं. आहे की नाही तुम्हाला ऑर्डर? करावं तुम्ही. काय बिघडतंय त्यानं? पण ते काय सांगायला लागले? त्यांनी धमक्या द्यायला सुरुवात केली. पोलिसांनाच धमक्या द्यायला सुरुवात केली आणि कार्यकर्त्यांना सांगायला लागले, काय राडा करायचा ते करा, अजिबात घाबरायचं नाही. आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय. सांगतय कोण? चिल्लर. आपला बाप सागर बंगल्यावर. मी परेशान. हॅलो म्हणलं, मला जेवढं कळतंय नारायण भाऊचा पत्ता तर कणकवली आहे. पत्ता बदलला असला तर काय सांगता येतंय? बघितला पत्ता तपासून तर तिकडं सागर बंगल्यावर तो देवा भाऊच. काय लोक आहेत? बापाचा सुद्धा विसर पडावा ह्यांना. काय काय लोक आहेत हे? पुढे त्यानं सांगायचं, ए कुठल्या कुठं बदली करून टाकेल रे. पोलिसांना धमक्या. काय व्हिडिओ रेकॉर्ड करता? माझा व्हिडिओ रेकॉर्ड करून काय तुम्हाला तुमच्या बायकोला नेऊन दाखवायचंय का? भाषा पोलीस हो, लक्षात ठेवा तुमचा किती अपमान केलाय ते. कशापाई ह्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करेल बरं कोणी? असा कोण चिकना बाण तर ना असा सुरू झाला झाला म्हणता म्हणता संपत आहे असं कोण? हा दादा हो, या देशात सगळ्यात मोठा कायदा आहे, या देशात सगळ्यात मोठी वर्दी आहे आणि त्या कायद्याचा अपमान जर होत असेल, त्या कायद्याचा मान सन्मान जर इथली सरकार पक्षातली लोक ठेवू शकत नसतील तर अशा लोकांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, त्यांना खाली खेचावं लागेल. का पोलिसांबद्दल भीती वाटत नाही? कुणीही लुंगा सुंगा उठतो आणि पोलिसांच्या वर्दीवर बोलतो? ज्याची ऐपत नाही, ज्याची बौद्धिक क्षमता नाही असा उठतो आणि पोलिसांबद्दल बोलतो? ती तिकडून कोकणातली आलेली चिल्लर चाराने बाराने त्यांनी उठायचं आणि बोलायचं. काय सांगतात पोलिसांचं? आता मी काय म्हणलं इज्जतीनं, ए बाबा रेकॉर्ड करा रे, तुम्ही पुण्याला पडू नको. तुमचं काम आहे रेकॉर्ड करायचं. तुम्हाला ऑर्डर आहे रंग सावळा सशक्त बांधा मध्यम उंची केस कुरळे पोशाख साडी भाषा मराठी सदरील वर्णनाची व्यक्ती आपल्या हद्दीत आल्यावर तिचं भाषण ध्वनिचित्र मुद्रित करावं. ती व्यवस्था नसेल तर ध्वनी मुद्रित करावं. तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावं. काहीही करावं पण भाषण रेकॉर्ड करावं. आहे की नाही तुम्हाला ऑर्डर? करावं तुम्ही. काय बिघडतंय त्यानं? पण ते काय सांगायला लागले? त्यांनी धमक्या द्यायला सुरुवात केली. पोलिसांनाच धमक्या द्यायला सुरुवात केली आणि कार्यकर्त्यांना सांगायला लागले, काय राडा करायचा ते करा, अजिबात घाबरायचं नाही. आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय. सांगतय कोण? चिल्लर. आपला बाप सागर बंगल्यावर. मी परेशान. हॅलो म्हणलं, मला जेवढं कळतंय नारायण भाऊचा पत्ता तर कणकवली आहे. पत्ता बदलला असला तर काय सांगता येतंय? बघितला पत्ता तपासून तर तिकडं सागर बंगल्यावर तो देवा भाऊच. काय लोक आहेत? बापाचा सुद्धा विसर पडावा ह्यांना. काय काय लोक आहेत हे? पुढे त्यानं सांगायचं, ए कुठल्या कुठं बदली करून टाकेल रे. पोलिसांना धमक्या. काय व्हिडिओ रेकॉर्ड करता? माझा व्हिडिओ रेकॉर्ड करून काय तुम्हाला तुमच्या बायकोला नेऊन दाखवायचंय का? भाषा पोलीस हो, लक्षात ठेवा तुमचा किती अपमान केलाय ते. कशापाई ह्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करेल बरं कोणी? असा कोण चिकना बाण तर ना असा सुरू झाला झाला म्हणता म्हणता संपत आहे असं कोण? हा दादा हो, या देशात सगळ्यात मोठा कायदा आहे, या देशात सगळ्यात मोठी वर्दी आहे आणि त्या कायद्याचा अपमान जर होत असेल, त्या कायद्याचा मान सन्मान जर इथली सरकार पक्षातली लोक ठेवू शकत नसतील तर अशा लोकांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, त्यांना खाली खेचावं लागेल.